कर्नाळा बँकेचा अनगोंदी कारभार आणि भ्रष्टाचार झाल्यानंतर शासनानं बँकेवर प्रशासक अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. सोमवारी माजी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पनवेल कर्नाळा बँकेच्या मुख्य शाखेच्या मॅनेजरची भेट घेतली. यावेळी किरीट सोमय्या यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कर्ज वसुली करून बँकेची स्थिती स्थिर करण्याचं आवाहन केलं. कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील संचालक मंडळांच्या अनागोंदीन कारभारामुळे जवळपास 62,000 ठेवीदारांच्या ठेवी धोक्यात आलेल्या आहेत. अलीकडील काळात संसदेत 5 लाखांपर्यंतच्या ठेवीचा विमा संरक्षण प्राप्त झाल्यामुळे आपण 5 लाखांपर्यंत ठेवीचा विमा हप्ता तात्काळ विमा कंपनीस भरून त्याचा लाभ कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ठेवीदारांना मिळेल या दृष्टीनं दक्षता घेऊन लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करून विमा हप्ता डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनला भरून त्याबद्दलची माहिती आम्हाला तात्काळ कळवावी या आशयाचं निवेदन कर्नाळा बँकेच्या मुख्यालयाचे मॅनेजर यांची भेट घेऊन निवेदन दिलं. या संदर्भात माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे. त्यात बँकेचा त्याला स्टाफनी सहकार्य करावा अशी अपेक्षा आहे. मॅनेजमेंटनी तो घोटाळा केला नाही, पण कर्ज देताना पैसे ट्रान्सफर करताना जर मॅनेजर असतो की सिनियर अधिकाऱ्यांनी काळजी घेतली नसेल तर त्यांच्यावर पण कोणतीही कारवाई होऊ शकते. म्हणून माझी विनंती आहे स्टाफला आणि सिनियर स्टाफला त्यांनी सहयोग करावं. त्यांचा जो पगार आहे तेवढी लिक्विडिटी बँकेने उपलब्ध करून द्यावी. कर्मचाऱ्यांचा पगार व्यवस्थित रेग्युलर झाला पाहिजे. बँकेचं ॲडमिनिस्ट्रेशन बंद पडता कामा नये हे आम्ही जे ॲडमिनिस्ट्रेटर आहेत त्यांच्याकडे आग्रह करणार आहेत. जिथे जिथे गलथानपणा होता तो स्टाफनी बजावून समोर येऊन इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीत मग पोलीस असेल, सीबीडी कमिशनर असेल, सहकार आयुक्त असेल, त्यांच्याकडे त्याची माहिती दिली पाहिजे अशी सगळ्या खातेदारांची अपेक्षा आहे. तर कर्नाळा बँकेमध्ये तुम्ही आता ब्रँचमध्ये आलात, मॅनेजमेंट तुम्ही चर्चा केली, काय निर्देशनं झालं तुमच्या? हीच गोष्ट त्यांना लक्षात आणून दिली आहे. त्यांचा पगार चालू राहणं ही जसे आम्ही काळजी घेणार तसं खातेदारांचा पैसा परत येण्याच्या दृष्टीने त्यांनी सहयोग करावा ही अपेक्षा आहे. कोणी अडीबाजी करायला गेला तर मग त्याच्यावर पण पोलीस कारवाई होऊ शकते आणि कोणी स्टाफने घाबरायची गरज नाही. त्यांनी सहयोग केला तर सगळेच त्यांना धन्यवाद देणार, खातेदारांचे पैसे लवकर परत देणार. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.